सर्वांना शुभ दिवस हे सर्व कम्प्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत आजच्या क्लास मध्ये आपण काहीतरी नवीन शिकणार आहोत पण आपण जे या आधीच्या क्लास मध्ये शिकलो आहोत ते आपल्या सर्वांना लक्षात आहे का नाही चला मागच्या क्लास मध्ये आपण जे काही शिकलो त्याचा पुन्हा एकदा अभ्यास करूया कलर पॅलेट म्हणजे काय कलर बॉक्सचा उपयोग सर्व कलर एकत्र ठेवण्यासाठी केला जातो जेथील काढण्यासाठी वापरले जाऊ शकतात उपयोग आपण का, का आणि कसा करतो जे टूल बादलीच्या आकारासारखे दिसते त्याला फील विथ कलर म्हणतात याचा उपयोग करून ड्रॉइंगशीट वर आपल्याला कुठेही कलर भरता येतो फील विथ कलरचा वापर जर चित्राच्या बाहेर केला तर काय होईल जर चित्राच्या लाईन एकमेकांबरोबर जोडल्या नसतील आणि त्यानंतर त्या चित्रामध्ये कलर भरला तर तो कलर पूर्ण शीट वर पसरला जातो आपण सांगू शकता का विथ कलर या टूल बरोबर कोणत्या कलर बॉक्सचा उपयोग करतात जेव्हा आपण फिल विथ कलरचा उपयोग करतो तेव्हा कलर बॉक्स वन चा उपयोग करतात आता आपला कम्प्युटर चालू करा आणि एमएस पेंट फाईल ओपन करा चला आपण आज काय शिकणार ते पाहूया आजच्या क्लास मध्ये आपण कीबोर्ड बद्दल शिकणार आहोत कीबोर्ड म्हणजे काय कीबोर्डचा उपयोग का, कीबोर्ड का आणि कसा करतात कीबोर्ड वर किती कीज असतात आणि त्या कीजना काय म्हणतात आणि त्यांचा उपयोग कसा करायचा एंटर बटनचा उपयोग काय होतो स्पेस बार बटनचा उपयोग काय होतो आपण बॅकस्पेस आणि डिलीट उपयोग का करतो कोणत्या कीज ना स्पेशल कीज म्हणतात आणि शेवटी टेक्स्ट टूल उपयोग आपण का करतो हे शिकणार आहोत कीबोर्डचा उपयोग का करतात कीबोर्ड कम्प्युटरचा खूप महत्वाचा भाग आहे यामध्ये खूप कीज असतात कीबोर्ड वर जवळजवळ एकशे एक ते एकशे पाच कीज असतात जर आपण सर्व आपल्या नोटबुकवर कीज मोजाल तर आपण विचार करत असाल की कीज तर ऐंशी ते पंच्याऐंशी आहेत जर आपण काळजीपूर्वक पाहिले तर आपल्याला खूप कीज दिसतील पण त्या कीजच्या वर काही सिंबॉल्स दिलेले आहेत ते की मध्येच येतात या प्रकारे सामान्यतः कीबोर्ड मध्ये एकशे एक ते एकशे पाच पर्यंत कीज असतात कीबोर्ड आपल्याला टाइपिंग करण्यासाठी मदत करतो याचा अर्थ असा की आपण कीबोर्ड उपयोगाने कोणाचेही नाव नावाचे स्पेलिंग किंवा मोजमाप करू शकतो कीबोर्ड मध्ये ज्या कीज असतात त्या पुढील प्रमाणे एंटर डिलीट स्पेस बार इत्यादी आपण या कीजचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी वेग करू शकतो या सर्व कीजचा उपयोग आपण पुढच्या स्लाइड मध्ये शिकणार आहोत कीबोर्ड मध्ये अल्फाबेट्स सिम्बॉल फंक्शन कीज असतात पुढच्या स्लाइड मध्ये आपण अल्फाबेट्स बद्दल शिकणार आहोत अल्फाबेट ए ते झेड पर्यंत असतात पण कीबोर्ड मध्ये अल्फाबेट क्यू पासून एम पर्यंत असतात कीबोर्डच्या मदतीने आपण टेक्स्ट किंवा पॅराग्राफ टाइप करतो किंवा लिहितो आता आपण नंबर कीज बद्दल शिकणार आहोत की नंबर कीज म्हणजे काय नंबर डिजिट की सुद्धा म्हणतात आपल्याला माहित आहे का की नंबर किती असतात आणि ते कुठून सुरू होतात कंप्युटरच्या कीबोर्डमध्ये मध्ये नंबर एक पासून चालू होतात आणि 0 वर संपतात जर आपल्याला नंबर लिहायचे असेल तर आपण काय कराल आपण नंबर कीजला ला एकदा दाबा जर आपल्याला पन्नास लिहायचे असेल तर आपण कोण कौं कोणत्या उपयोग करणार प्रथम आपण पाच ला दाबा आणि नंतर झिरो ला दाबा आपण सर्व नंबर कीज आणि अल्फाबेट्स बद्दल शिकलो आता आपण स्पेशल कीज बद्दल शिकणार आहोत नंबर की आणि अल्फाबेट की सोडून बाकी सर्व कीज या स्पेशल कीज असतात स्पेशल कीजचा उपयोग आपण खूप वेगवेगळ्या कामांसाठी करू शकतो काही स्पेशल कीज बद्दल आपण आज शिकणार आहोत आणि बाकीच्या स्पेशल कीज आपण जसे जसे पुढच्या क्लास मध्ये जाऊ तसे तसे त्या कीज बद्दल आपण शिकणार आहोत समोर दिलेले चित्र पहा स्पेशल कीज ना आपल्याला एका लाल कलरच्या गोलाने दाखवलेले आहे आता आपण स्पेस बार की बद्दल शिकणार आहोत आपण सांगू शकता का स्पेस बार की चा उपयोग का करतात स्पेस बार की ने आपण दोन शब्दांमध्ये जागा करतो जसे की आपण पहिले नाव आणि मधले नाव यामध्ये जागा सोडतो प्रकारे नोटबुक मध्ये काही लिहिल्यानंतर काही जागा सोडायची असेल तर आपण स्पेस बार की चा उपयोग करू शकतो स्पेस बार की ही आपल्या कीबोर्ड मधील सर्वात मोठी की असते आपण सांगू शकता का टायपिंग करताना बॅकस्पेस बटनचा उपयोग का करतात बॅकस्पेस की मुळे आपण चुकून लिहिलेले शब्द पुसतो किंवा डिलीट करतो लाईन लिहिताना कोणती ना कोणती चूक ही होतेच त्या चुकांना बरोबर करण्यासाठी आपण बॅकस्पेस चा उपयोग करतो हे आपण असेही म्हणू शकतो की बॅकस्पेस की ही कर्सरच्या मागच्या शब्दाला डिलीट करते आता आपण डिलीट बटन बद्दल शिकणार आहोत टायपिंग करताना डिलीट बटनचा उपयोग का करतात टायपिंग करताना डिलीट बटनचा उपयोग हा बॅकस्पेस बॅकस्पेस बटनचा हो बटन उपयोग आपल्याला कर्सरच्या डाव्या बाजूचे लिहिलेले पुसण्यासाठी होतो पण डिलीट बटनने कर्सरच्या उजव्या बाजूचे लिहिलेले पुसले जाते आपल्याला माहित आहे का बॅकस्पेस आणि डिलीट बटन मध्ये काय फरक आहे आधी सांगितल्याप्रमाणे बॅकस्पेसचा उपयोग कर्सरच्या डाव्या बाजूचे लिहिलेले पुसून टाकण्यासाठी आणि डिलीट बटनचा वापर आपण कर्सरच्या उजव्या बाजूला लिहिलेले पुसण्यासाठी करतो आपल्याला दाखवले गेलेल्या चित्राला एंटर की म्हणतात आपण सांगू शकता का कि एंटर की चा उपयोग आपण का करतो एंटर कीचा की चा उपयोग आपण पहिल्या लाइन वरून दुसऱ्या लाइन वर जाण्यासाठी करतो आता आपण की बद्दल शिकूया आपण सांगू शकता का एरोकी किती असतात आणि त्याचा उपयोग का करतात एरोकीज चार असतात लेफ्ट, राईट right, अप आणि डाऊन आपल्याला माहित आहे का एरो किचा उपयोग का आणि कुठे करतात टाइपिंग करताना की ची सर्वात महत्वाची भूमिका असते जेव्हा आपल्या कर्सरला आपल्याला एका वरून दुसऱ्या वर किंवा पेज वर किंवा डॉक्युमेंट वर कुठेही घेऊन जायचे असेल तर तेव्हा उपयोग करतात आता आपण सर्वांनी समोर दिलेले चित्र लक्ष देऊन पहा टूलबॉक्सच्या आत एक ए लिहिलेला टूल दिसत असेल या टूलला ला टेक्स्ट टूल म्हणतात टेक्स्ट टूलच्या मदतीने आपण पेनच्या शीट वर टाइप करू शकतो चला आता आपण टेक्स्ट टूलचा उपयोग करून टाइप कसे करतात हे शिकूया पेंट शेट वर टाइप करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने बार वर घेऊन जा आणि टूल बॉक्स मधील ए या ऑप्शनला सिलेक्ट करा या ऑप्शनलाच टेक्स्ट टूल म्हणतात टेक्स्ट टूल हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्या पॉइंटरला पेंट मधील ड्रॉइंग शीट वर घेऊन या आणि आपल्या पॉइंटरला याप्रमाणे ड्रॅक करा आपल्याला दिसत असेल कि आपल्यापुढे आयता आयताकृती बॉक्स तयार होईल आपल्याला या बॉक्स मध्ये एक कर्सर दिसत असेल आता आपल्या कीबोर्डचा उपयोग करून या बॉक्स मध्ये टाइप करायला सुरुवात करा सर्वात प्रथम आपले नाव लिहिण्यासाठी एम वाय माय लिहा त्यानंतर स्पेस बार या कीचा उपयोग करून स्पेस द्या आणि नंतर एन ई नेम टाईप करा पुन्हा स्पेस बारकीचा उपयोग करून स्पेस द्या आणि आय एस इज लिहा त्यानंतर पुन्हा स्पेस बारकीचा उपयोग करून स्पेस द्या आणि आपले नाव लिहा जसे की आर ओ एच ए एन रोहन त्यानंतर पूर्ण विराम यानंतर एंटर बटनचा उपयोग करा एंटर बटन एकदा दाबले असता आपण पुढच्या लाईन मध्ये जाऊ त्यानंतर या लाईन मध्ये आपल्या शाळेचे नाव लिहा जसे की आय एम स्टुडंट कंप्युटर शिक्षा आपल्याला टाइप करताना काही अडचण येत असेल तर आपल्या शिक्षकांना मदतीसाठी विचारा त्यानंतर पुन्हा पूर्ण विराम द्या त्यानंतर पुन्हा खालच्या लाइन मध्ये येण्यासाठी एंटर बटनचा उपयोग करा आणि या लाइन मध्ये आपल्या आवडीचा विषय लिहा जसे की माय फेवरेट सब्जेक्ट इज कम्प्युटर आणि पूर्णविराम द्या त्यानंतर एंटर बटन दाबून खालच्या लाईन मध्ये या आणि या लाइन मध्ये आपला आवडीचा खेळ लिहा म्हणजेच जसे की माय फेवरेट स्पोर्ट्स इज क्रिकेट आणि विराम द्या टाइप करताना काही अडचण येत असेल तर आपल्या शिक्षकांना मदतीसाठी विचारा लक्षात असू देत की आपण कंट्रोल ए आणि डिलीट या उपयोग केला असता आपली पूर्ण शीट पुसली जाईल मग नंतर जर आपल्याला काही लिहायचे असेल तर पुन्हा टेक्स्ट टूल ला सिलेक्ट करा आणि ड्रॉइंग शीट वर पॉइंटरला ड्रॅक करा म्हणजेच आपल्या पुढे एक आयता बॉक्स तयार होईल आणि त्या बॉक्स पुन्हा टाईप करा आपण सांगू शकता का की समोर दिलेल्या चित्राला काय म्हणतात हो त्या चित्राला कॅट म्हणतात आता पुढे जा आणि कॅट टाइप करा त्यानंतर पुढच्या लाइन मध्ये जाण्यासाठी एंटर बटनचा उपयोग करा पुढचे चित्र पहा आणि एलिफंट टाइप करा त्यानंतर पुढच्या लाइन मध्ये जाण्यासाठी एंटर बटनचा उपयोग करा आता आपण सर्वांनी बटरफ्लाय टाइप करा त्यानंतर होम टाइप करा आता आपण एंटर बटनचा उपयोग करून कार टाइप करा आजचा आपला क्लास इथेच संपत आहे आपण सर्वांनी आपल्या फाईल क्लोज करा आणि आपल्या कम्प्युटरला व्यवस्थित शट डाऊन करा आजच्या क्लास मध्ये आपण कीबोर्ड बद्दल शिकलो त्यानंतर आपण टेक्स्ट टूल बद्दल शिकलो त्याचबरोबर आपण आज कीबोर्ड मध्ये काही महत्वाच्या कीज बद्दल शिकलो कीबोर्ड मधील कीज काही पुढील प्रमाणे अल्फाबेट नंबर एंटर बॅकस्पेस आणि स्पेशल कीज हे सर्व कंप्यूटर शिक्षाला मदत करणारे आहेत धन्यवाद